पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर येथे शतक महोत्सवी वर्षानिमित्त व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिकारकांच्या कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यात 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. संस्थेच्या अध्यक्ष सौ शीला मिस्त्री, संस्थेच्या चिटणीस सौ वीणा पत्की तसेच विभाग प्रमुख यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्य संग्रामात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण स्वातंत्र्य दिनी करून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कथाकथन स्पर्धेत 5वी ते 8वी गटातून प्रथम क्रमांक चिरंजीव सिद्धनाथ, अभय जोशी, बी एफ दमाणी प्रशाला, द्वितीय कुमारी सायली, योगेश थोरात, वी मो मेहता माध्यमिक प्रशाला, कुमारी आर्या, अविनाश सुरडे, सुरा मुलींची प्रशाला, उत्तेजनार्थ कुमारी संस्कृती बसवराज गुरव, केएलई इंग्लिश मीडियम स्कूल, चिरंजीव मानस गंगाधर काटकर नीलकंठेश्वर प्रशाला, 9वी ते 12वी गट प्रथम क्रमांक कुमारी सृष्टी सोनवणे, सुरा मुलींची प्रशाला सेवा सदन, द्वितीय क्रमांक कुमारी नमिता अनिल चट्टे, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, तृतीय क्रमांक समर्थ मणगर, उत्तेजनार्थ क्रमांक कुमारी आकांक्षा नागनाथ नोरा, कुमारी ऐश्वर्या संतोष घुगे, विमो मेहता माध्यमिक विद्यालय. या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना सोलापूर आकाशवाणीचे प्रमुख सुनील शिंदखेडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण सौ स्नेहल गायकवाड, सौ सुनीता चकोत, श्रीमती मीरा जमादार, श्रीयुत मनोहर काटकर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे सुनील शिंदखेडे, संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, संस्थेच्या चिटणीस वीणा पत्की, संगीता आपटे, संजीवनी नगरकर, राजश्री रणपिसे, सतीश कुलकर्णी, लता पोटफोडे, स्वाती पोद्दार तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.